काल ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा अशी एक कार्यशाळा आम्ही घेतली होती. 7वीच्या विद्यार्थ्यांना मध्ययुगीन भारताचा इतिहास हा अभ्यासाला आहे आणि त्याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र हे त्यांना अभ्यासाला आहे. तर हा सगळा इतिहास ज्या किल्ल्यांवरती घडला, ज्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये घडला, ते किल्ले त्यांनी बघावेत, प्रत्यक्ष करावेत या हेतूनं या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. ही कार्यशाळा घेण्यापूर्वी या सगळ्या विद्यार्थ्यांची आपण तिकोना किल्ल्यावरती एक सहल एक दिवसाची काढलेली होती आणि मग या सहलीमध्ये एखादा किल्ला हा अभ्यासपूर्ण नजरेतून कसा बघायचा, किल्ल्याचे वेगवेगळे घटक कसे असतात याचा सगळा अभ्यास त्या किल्ल्यावरती विद्यार्थ्यांनी केला आणि मग तो किल्ला बघून आल्यानंतर ही कार्यशाळा आपण योजली होती. आणि या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ व्यक्तींचं आपण मार्गदर्शन घेतलेलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची 8 पथकं आहेत. तर या 8 पथकांमध्ये 8 प्रकारचे किल्ले विद्यार्थ्यांनी तयार केले. या कार्यशाळेतून अनेक गोष्टी विद्यार्थी शिकले. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गटकार्य होते. सुमारे 7 ते 8 विद्यार्थ्यांनी मिळून एक किल्ला तयार केला. त्यामुळे गटामध्ये काम कसं करायचं, नियोजन कसं करायचं, कामाची विभागणी कशी करायची या सगळ्या गोष्टी नकळतपणे विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये शिकले. याच्याशिवाय नकाशा वाचन, कारण प्रत्येक गटाला एक नकाशा दिला होता किल्ल्याचा आणि त्या आधारे त्यांनी तो किल्ला तयार केला. त्यामुळे नकाशा वाचन, एखादी गोष्ट प्रमाणामध्ये कशी तयार करायची, क्रिएटिव्हिटी म्हणजे किल्ला सजवताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या काही कल्पना वापरलेल्या आहेत. शिवाय सगळं मातीकाम होतं त्यामुळे मूर्ती स्किलचा सुद्धा याच्यामध्ये काही भाग आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यांना अनुभवता आल्या, शिकता आल्या असं वाटतं. काल 2 फेब्रुवारी 2017 ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या 7वीच्या विद्यार्थ्यांनी तिथे जी कार्यशाळा केली त्या कार्यशाळेचं सगळं श्रेय तसं पाहिलं तर अख्ख्या शाळेच्या इतिहासाच्या शिक्षकांना जातो. यामध्ये मुलांना आपण सर्वप्रथम स्लाईड शोच्या माध्यमातून अनेक किल्ल्यांचे घटक दाखवलेले होते. त्यामध्ये किल्ल्यांचे प्रकार सर्वप्रथम आपण दाखवलेले होते. किल्ल्यांची रचना करताना कोणकोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, त्यातले साहित्य उदाहरणार्थ फ्लेक्सचे रोल जे असतात त्याचं कटिंग करून त्याचा बुरजाचा आकार बनवता येतो किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करता येतो याच्यामध्ये, आणि माती पाणी दगड याचा वापर करून किल्ल्याचा आकार कसा बनवायचा, स्ट्रक्चर कसं बनवायचं हे सगळं करण्यासाठी आधी नकाशाची कशी आवश्यकता असते, नकाशाच्या प्रमाणपद्धतीनुसार त्याचा आकार कसा काढायचा, त्याच्यातली उत्तर दिशा कशी शोधून काढायची, या सगळ्या गोष्टी आपण स्लाईड शोच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा मुलांना दाखवलेल्या होत्या. आणि मग त्या माध्यमातून नंतर मुलांना काही टिप्स देण्यात आलं होतं आणि या टिप्सच्या आधारे मुलांनी ते स्केचेस त्याचं डिझाईन नकाशांच्या आधारे केलेलं होतं. त्यामध्ये सुवर्णदुर्ग, जंजिरा, पद्मदुर्ग अशा किल्ल्यांची निर्मितीच्या घाट इथे काल 8 किल्ल्यांच्या माध्यमातून तो पूर्ण केलेला होता मुलांनी. यामध्ये प्रत्येक घाटाला जो विभागवार एक किल्ला दिलेला होता त्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मुलांनी काही इथले दगडांचा वापर केलेला होता, मातीचा वापर केलेला होता. काही ठिकाणी मुलांनी दगडावरती माती रचून ते बुरुज बनवलेले होते, तडबंदी बनवलेली होती. काही ठिकाणी नुसत्या मातीच्या तडबंदीचा वापर करून मुलांनी या सगळ्या गोष्टी बनवलेल्या होत्या. त्यामध्ये कागदाची मंदिरं, कागदाची घरं, लाईट हाऊस या सगळ्या गोष्टी मुलांनी इथं स्वतः बनवलेल्या होत्या, जेणेकरून पुढच्या ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मुलांना पाहायला सोयीस्कर जाव्यात. किल्ल्यांमध्ये असलेले विज्ञान हे कसं वापरलं गेलेलं होतं आणि आज त्याचा कसा वापर होतो या सगळ्या गोष्टी या सगळ्या किल्ल्यांच्या माध्यमातून मुलांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक गटात जे 8-8 विद्यार्थी होते त्या 8-8 विद्यार्थ्यांनी प्रत्येकामध्ये 2-2 गट केले होते आणि गटकार्याच्या माध्यमातून प्रत्येकाने माती आणण्याचा प्रयत्न केला, कुणी विटा आणण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यातनं गटशाळा हा किल्ल्याची निर्मिती झालेली होती. म्हणजे आम्ही दरवर्षी काल्पनिक किल्ले बनवायचो म्हणजे दिवाळीत वगैरे, पण यावर्षी आमची जी कार्यशाळा होती त्यात आम्हाला म्हणजे किल्ल्या जो मेन असतो ती प्रतिकृती कशी बनवायची, नकाशानुसार कसं आखणी करायची या प्रकारचं ज्ञान मिळालं आणि त्याप्रमाणे आम्ही मोठ्या किल्ल्याची छोटी प्रतिकृती बनवू शकतो. आम्ही दरवर्षी दिवाळीत मातीचे किल्ले वगैरे बनवायचो, तर त्याच्यात आम्ही फक्त दगड माती पाणी एवढंच वापरायचो, पण काल आम्हाला कळालं की दगड माती
टाकीशिवाय पी ओ पी पाईप वगैरे याचा पण दुरुस्त बनवण्यासाठी वगैरे उपयोग होतो किल्ल्यात. फक्त दगडमाती येण्याच किल्ला बनवत नाही तर सगळं त्याच्यात वापरू शकतो. नकाशात जसं डॉक्यू असतो तसाच आम्ही किल्ल्यात पण डॉक्यू दाखवलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये फ्लोरोसंट कलर वापरलेले आहे, ग्रीन कलर हा हिलवेसाठी वापरलेला आहे, ब्लू कलर हा समुद्र दाखवण्यासाठी वापरला आणि येल्लो कलर हा चमक आणण्यासाठी वापरला. आम्ही सगळे जलदुर्ग किल्ले बनवले होते. ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला सुवर्णदुर्ग किल्ला बनवून दाखवला. त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे 6 प्रकारचे किल्ले बनवले. त्या किल्ल्यांमध्ये आम्ही विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, उंदेरी, जंजिरा असे वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बनवले. काल किल्ले बनवण्यासोबतच आम्ही मातीत खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. आजकालच्या शहरी जीवनात मातीशी आपला काही जास्त संबंध येत नाही. आमचे जे पथक 4 रंगाचे होते, घरी जाताना मात्र त्यांचा मातीचाच एक रंग झालेला होता. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर का शाळेमध्ये घडवायच्या असतील तर प्रत्येक शिक्षकाला एक उत्तम संयोजक व्हायला पाहिजे. म्हणजे सगळे शिक्षक काय ट्रेकिंग करत असतील असं नाही, किंवा त्यांनी या पद्धतीचे किल्ले बनवले असतील असं नाही, पण समाजामध्ये अशा प्रकारची माणसं असतात आणि त्यांना आपण शोधलं पाहिजे आणि त्यांना या शिक्षण प्रक्रियेशी जोडलं पाहिजे. म्हणजे आपली शिक्षण प्रक्रिया ही अधिक जिवंत, अधिक समृद्ध होऊ शकेल असं वाटते. त्यामुळे अध्यापकांनी उत्तम संयोजक होण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत. नमस्कार, माझे नाव वेदांत देवले. आमच्या पथकाचे नाव तेग बहादूर. आमच्या या पथकाने काल कार्यशाळेचे किल्ला बनव या कार्यशाळेच्या वेळी जंजिरा हा किल्ला गेलेला आहे. नमस्कार, माझं नाव आदित्य महेश पोटे. माझे पथक तेग बहादूर आहे आणि काल किल्ले बनव कार्यशाळेत आम्ही सुवर्णदुर्ग हा किल्ला बनवला. नमस्कार, माझं नाव पार्थ. मी व्यास या पथकाचा आहे. अनेक किल्ले बनवायच्या कार्यशाळा झाला तर मग यात आम्ही गजरदुर्ग किल्ला बनवला होता. तर मग या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग आहे. काल झालेल्या कार्यशाळेत जनवरीच्या पथकाने खांदेरी हा किल्ला बनवलेला.